नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये. ॲक्च्युली आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे तुम्हा सगळ्यांना माहितीच असेल, गणेशोत्सव येत आहे आणि सगळ्यांच्या घरात गणपतीची खूप आगमनाची जी तयारी आहे ती खूप जोरात चालली असावी. आमच्याही घरी तेच आहे, आगमनाची तयारी खूप जोरात चालू आहे. तर ॲक्च्युली माझ्या घरी जो गणपती दरवर्षी मी बसवतो तो गणपती शाडूचा असतो आणि तो गणपती मी स्वतः बनवतो. तो कसा बनवतो काय बनवतो याचा व्हिडिओ तुम्हाला मी आता देणारच आहे, ते तुम्ही पाहालच. पण ॲक्च्युली त्याच्याआधी तुमच्याशी थोडं मला बोलायचं मित्रांनो. माझ्यासोबत एक किस्सा घडलेला एक 5 वर्षापूर्वी किंवा 6 वर्षापूर्वी. ॲक्च्युली माझं गाव अर्जुनवाडा आणि अर्जुनवाडा गावात मी दरवर्षी गावाकडं असल्यामुळं आजी आजोबा तिकडं असायचे, त्यामुळे आम्ही गणपती हा तिकडंच बसवत होतो. आता ते राहिले नाहीत त्यामुळं आम्ही गणपती हा इकडंच बसवतो. त्यावेळी जो गणपती आम्ही बसवायचो तो मी पप्पा मम्मींच्याकडं खूप हट्ट करायचो, गणपती मला सगळ्यांपेक्षा मोठाच पाहिजे आणि गणपती खूप मी मोठा बसवायचो. आणि एक वर्ष काय झालं की गणपती मी पप्पा मम्मींच्या संघ भांडून मोठा गणपती आणा लावला घरी आणि गणपती बसवला आम्ही त्या दिवशी त्यावर्षी. आणि बसवल्यानंतर विसर्जनाच्या दिवशी काय झालं, गणपती आम्ही विसर्जन करण्यासाठी आम्ही गावाकडच्या नदीवर गेलो. नदीवर गेल्यावर तिथं म्हणजे आता गावाकडली सगळी भाऊकीतली मित्रमंडळी किंवा भाऊबंदी हे सगळे आम्ही एकत्रच होतो आणि गणपती सोडण्यासाठी आम्ही सगळी गेलेलो. आणि गेल्यावर आता सगळी पोहायला तरबेज तिथं, मीही त्यांच्यात, त्यामुळे मी गावाकडे जास्त असल्यामुळं मला पण पोहता वगैरे येत होतं. आम्ही सगळेजण मग पाण्यात गणपती आमचा घरातला सोडण्यासाठी उतरलो आणि गणपती सोडण्यासाठी पाण्यात पाय टाकतोय. पाय टाकल्यानंतर तिथं अशी जाणीव झाली की गणपतीच्या ज्या मूर्त्या आधी लोकांनी सोडलेल्या होत्या त्याचा कुठं गणपतीचा पाय माझ्या पायात आलेला, तिचं तोंड गणपतीचं, ते सर्व मी तुडवून पुढं जात होतो आपला गणपती सोडण्यासाठी. आणि ते एवढं मला वाईट वाटत होतं की बाबा बास म्हणलं आता आपण बाहेर जाऊया, आपण गणपतीच्या मूर्तीवर उभारले म्हणलं. आणि गणपती कसा बसा मी सोडला त्या दिवशी आमचा घरातला आणि मी बाहेर आलो. 15-20 मिनिटं माझ्या डोक्यातनं काय तो विषय जायना. मग ठरवलं मी नेक्स्ट वर्षाला की बाबा गणपती आपण बसवायचा पण गणपती नदीला काय सोडायचा नाही, आपण दान करायचं. मग त्या वर्षापासून दान केला. मग त्याच्यानंतर असं करत 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 झाल्यानंतर एक दिवशी मला माझा मित्र भेटला, सहज बुलगुंदे आणि त्याचे वडील रवींद्र बुलगुंदे काका. त्या दोघांनी मला असं सजेस्ट केलं की बाबा तू गणपती आहे हा स्वतः बनव तू गणपती, आणि शाडूचा गणपती हा स्वतः तू बनवून त्याचं ज्यावेळी तू विसर्जन करतोस त्यावेळी एखादी कुंडी आणून ती जी माती विरघळलेली असते ती माती त्या कुंडीमध्ये घालून तू त्याचं झाड वगैरे तू घरासमोर लावू शकतोस, असं त्यांनी मला सजेस्ट केलं. मग मी म्हटलं ठीक आहे आपण ट्राय करूया म्हटलं. आणि एक दिवशी मी पप्पा मम्मींशी बोललो आणि बाबा ट्राय केलं की असं करूया का आपण, तर पप्पा म्हणले ठीक आहे असू दे, हे इको फ्रेंडली पण आहे, पर्यावरणाला याचा दुष्परिणाम होणार नाही आणि तू बघ तुला जमत असेल तर तू कर. आणि मी माती वगैरे आणली, गणपती पहिल्या वर्षी तो बनवला, मी झाला माझ्याकडून व्यवस्थित. आणि तसं करत करत आता 4 वर्ष आतापर्यंत मी गणपती बनवत आहे आणि खूप भारी वाटतं. म्हणजे निसर्गाला कुठलाही दगा फटकन नाही किंवा गणपतीची ज्या मूर्तीची आहे ती इतके नासधूस होत नाही, व्यवस्थितरित्या आपण विसर्जित करतो त्याला. अशा प्रकारे मला एकच सांगायचं आहे मित्रांनो की बाबा प्रत्येकाने जर असा निर्णय घेतला, म्हणजे असं म्हणत नाही की भाऊ तुम्ही प्रत्येकाने माती आणून स्वतः गणपती बनवा, पण जी मूर्ती तुम्ही सिलेक्ट करताय, जी मूर्ती तुम्ही घरी आणताय ती शाडूची असावी, जेणेकरून आपल्या पर्यावरणाला कोणताही धोका मिळणार नाही. अशा पद्धतीने जर आपण सगळ्यांनीच काम केलं तर खूप छान होईल. आणि जितके पण आमचे सबस्क्रायबर्स आहेत त्यांना हे सांगण्याचं माझं एक हट्ट आहे असं समजलं तरी चालेल. तर बघा मी गणपती कसा केलाय काय केलाय तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ओके.
उगाच काय करू सध्या अशा प्रकारे आपला गणपती तयार झालेला आहे. चला.